ऑटोमेटेड टेलर मशीन फोडण्याच्या घटना लक्षात घेऊन ग्राहकांच्या सुरक्षेसाठी बँकांनी एटीएम केंद्रात अतिरिक्त कॅमेरे लावणे, सुरक्षा रक्षक नेमण्याची सुरुवात केली आहे. तसेच अशा केंद्राच्या काचेवर असणाऱ्या जाहिराती वा स्टिकर काढण्याची प्रक्रिया बहुतेक ठिकाणी झाल्याचे बँकांनी सांगितले. बँकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य असल्याचे बँकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच सहकारी बँकांसह खासगी बँकांनी देखील एटीएम केंद्राच्या काचेवरील स्टिकर काढण्यास सुरुवात केली आहे. काही एटीएम केंद्रांवर स्टिकर अजूनही कायम आहेत. स्टिकर काढण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याने लवकरच सर्व केंद्रे पारदर्शक होतील असे बँकांनी सांगितले. तसेच एटीएम केंद्राच्या ठिकाणी अतिरिक्त कॅमेरा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षक असेल याची काळजीही घेण्यात येत असल्याचे बँकेने स्पष्ट केले. एटीएम केंद्राच्या सुरक्षेबाबत बँकांच्या संपर्कात राहण्याची सूचना पोलीस आयुक्तांकडून पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या आहेत.